कर्नाटक महाराष्ट्र परिसरातील हॉटेल तर येथे हक्काने शिळे अन्न व इतर कचरा टाकतात शिवाय नर्सरी चिकनच्या दुकानातील कचरा जेवणावळी केल्यानंतरच्या पत्रावळ्या प्लास्टिक ग्लास या ठिकाणी सरास टाकला जातो या भागातून जाताना इतकी दुर्गंधी असते नाकाला हात लावावा लागतो भरीतभर म्हणून या भागातील डॉक्टरही आपला कचरा आता येथेच टाकू लागले आहेत नुकताच दुधगंगा नदीच्या काठाला वैद्यकीय कचरा टाकला आहे यामध्ये औषधांच्या बाटल्या सलाईन पाईप इंजेक्शनच्या बाटल्या सुया मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला जातो सध्या पावसाचे पाणी आणि पुरातील पाण्यात हा कचरा मिसळून असंख्य अनेक पूर्वेकडील गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे येथे कचरा का टाकला जातो वैद्यकीय कचरा नदीत टाकण्याची कोण परवानगी दिली परवानगी नसेल तर कचरा का टाकता तरी कचराबंदी होणार का कारवाई कोण करणार कोणावर होणार असे प्रश्न नागरिकातून उपस्थित केले जात आहेत महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील